शादी का लालच दिखाकर लड़की को किया गर्भवती, आरोपी तेलंगाना से गिरफ्तार। मुंबई की वसई रोड रेलवे पुलिस ने एक लड़की को शादी का लालच दिखाकर कई बार शारीरिक संबंध बनाकर गर्भवती कर फरार आरोपी को तेलंगाना से गिरफ्तार किया है। वसई रोड रेलवे स्टेशन के बाहर फल बेचकर एक 21 वर्षीय लड़की अपने परिवार का पालन करती थी। फल बेचते समय उसकी मुलाकात 2020 में शेष प्रसाद उर्फ दीपू हीरालाल पांडे से हुई। पांडे वसी रेलवे स्टेशन पर हमाली का काम करता था और वसी रेलवे स्टेशन पर रहता था। पांडे ने उस लड़की को अपने प्रेम जाल में फंसाकर शादी का लालच देकर कई बार उसके साथ दुष्कर्म किया, जिसके कारण लड़की गर्भवती हो गई। जब लड़की 5 माह की गर्भवती हो गई, तब उसके परिवार वालों को इसका पता चला। उन्होंने सारी बातें वसी रेलवे पुलिस को बताई। किसी बीच आरोपी पांडे ने अपना मोबाइल बंद किया और फरार हो गया और अपना मोबाइल नंबर भी बदल दिया। वसई रेलवे पुलिस को उसके तेलंगाना में होने की सूचना मिलने पर वसई रेलवे पुलिस हैदराबाद पहुंची। 3-4 दिन तक जाल बिछाने के बाद आखिरकार आरोपी पांडे पुलिस के हत्थे चढ़ ही गया। वसई रोड रेलवे पोलीस ठाणे ते दिनांक 26 जुलै 2021 रोजी फिर्यादी यांनी गुन्हा नोंद केला होता। यातील आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला होता। त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 323 कलम 376 वाजवी अन्वये नोंद करण्यात आला होता। यातील जो आरोपी होता त्याचं मूळ गाव हे मध्य प्रदेश होतं। आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरार होता। वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याची एक पथक त्याच्या मूळगावी मध्य प्रदेश जिल्हा रिवा येथे रवाना झाली होती, परंतु आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो त्याच्या गावातूनही फरार होता आणि गेली 2 महिने तो त्याच्या गावीही आलेला नाही आणि तो इकडे तिकडे त्याचं लोकेशन ठाव ठिकाणा चेंज करून फिरत होता। तसेच त्याने त्याचा जो मोबाईल नंबर होता तोही बंद ठेवला होता, त्यामुळे आरोपीचे काही व्हेअर अबाउट्स पोलिसांना मिळत नव्हते। गेल्या 15 दिवसात आरोपीने एक दुसरा मोबाईल वापरण्यास सुरुवात केली होती। सदर मोबाईलची माहिती आम्ही प्राप्त केली, त्या माहितीवरून आरोपीचं लोकेशन आम्ही ट्रेस केलं। तर आरोपीचं लोकेशन हे हैदराबाद तेलंगणा राज्य येथे येत होतं, परंतु तेथेही तो वारंवार आपले लोकेशन चेंज करत होता, बदलत होता। वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी API लाहिगुडे आणि पथक यांनी सदर आरोपीच्या लोकेशनवरती हैदराबाद तेलंगणा येथे जाऊन त्याच्यावर पाळत ठेवून मोठ्या कौशल्याने पोलिसांची चाहूल न लागू देता त्याला ताब्यात घेतला आहे। नमूद आरोपी हा रेल्वेमध्ये सँडबॉय म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होता, परंतु त्याला तेथूनही 2020 कामावरून काढून टाकलं होतं। त्यानंतर आरोपी काही दिवस इथे राहिला होता आणि त्यानंतर गुन्हा झाल्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेला होता।